तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. जगभरातून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, कारण 8 मार्च या दिवशी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच महिला दिनाचा औचित्य साधून 8 मार्च 2019 रोजी पनवेल वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी नवीन पनवेल सिग्नल जवळ महिला प्रवाशांना गुलाबाचे फुल आणि हेल्मेट भेट देऊन महिला दिन साजरा केला. वाहतुकीचे नियम पाळून हेल्मेटचा वापर करा असा संदेश वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी दिला. महिला दिनाचे औचित्य साधत वाहतूक पोलिसांनी महिला या सुरक्षित असणे गरजेचे आहे, कारण त्या संसाराचा गाडाही ओढतात आणि स्वतः स्वतःच्या पायावर उभ्या राहून नोकरी देखील करतात. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरताना आपल्याला बऱ्याच महिला पाहायला मिळतात. यामुळे रोजच्या प्रवासात दुचाकीवरून जाताना महिलांना हेल्मेटचा वापर व्हावा व हेल्मेटचे महत्व पटावे यासाठी ही मोहीम घेण्यात आली आहे. यामुळे पनवेल परिसरातील 30 महिलांना मोफत हेल्मेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमाबद्दल प्रवाशांकडून देखील कौतुकाचा वर्षाव झाला. यावेळी उदय देसाई, सुरवाडे, कदम, माळी, गावित यांच्यासह VH काटे, रजनी पालंदे, अर्चना भोसले इत्यादी महिला वाहतूक पोलीस उपस्थित होत्या. महिला वर्गांनी कौतुकास्पद आदर करून हेल्मेटचा वापर करू असे सांगून प्रवास केला व जनजागृतीही करणार अशी ग्वाही यावेळी दिली. वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा.